नमस्कार, मी देवेंद्र सूर्यवंशी, डायरेक्टर ऑफ FSA सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून आपण कोल्ड स्टोरेजसाठी कशा पद्धतीने सबसिडी मिळवू शकतो, यासाठी किती अनुदान मिळेल, त्याची प्रक्रिया काय असेल, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मग चला सुरू करूयात. आपण पाहतो की आपल्याकडे शेतमालातून उत्पन्न येते आणि हे उत्पन्न जेव्हा शेतकऱ्याकडे माल जास्त प्रमाणात उपलब्ध असतो तेव्हा त्याला बाजारामध्ये किंमत मिळत नाही, आणि जेव्हा बाजारामध्ये किंमत असते तेव्हा शेतकऱ्याकडे माल उपलब्ध नसतो, आणि यामध्येच जेव्हा शेतातून उत्पन्न निघतं त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होते, ते वाया जातं. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने सन 2017-18 20 जून 2017 रोजी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून या शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांसाठी म्हणून त्यांनी अनुदान देण्याचे ठरवले. यामध्ये महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ₹50 कोटीपर्यंत या अनुदान देण्यासाठी म्हणून आपल्या बजेटमध्ये प्रोव्हिजन्स देखील केल्यात. या योजनेचा आपल्याला लाभ घेण्यासाठी म्हणून आपल्याला सुरुवातीला कर्ज मंजूर करून घेणं आवश्यक आहे. कर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला या योजनेअंतर्गत प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळेल आणि त्यानंतर मग आपल्याला आपला उद्योग उभारायचा आहे. याची अनुदानाची मंजुरी ही माननीय कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेसाठी खालील असलेली समिती आपल्याला मंजुरी देईल आणि या योजनेची अंमलबजावणी ही कृषी आयुक्तालय स्तरावरच होईल आणि आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणीच होणार आहे. या योजनेसाठी म्हणून कुठले उद्योग पात्र आहेत, तर अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत असलेले पूर्व प्रक्रिया केंद्र, म्हणजे आपल्या कोणत्याही फूड प्रोसेसिंग युनिटच्या आधी असणारे कुठलेही पूर्व प्रक्रिया केंद्र यामध्ये अनुदानासाठी म्हणून पात्र असेल. त्यामध्ये वजन काटा, सॉर्टिंग, ग्रेडिंग, कोल्ड स्टोरेज, IQF व इंटेग्रेटेड शीतसाखळी यासारखे सर्व उद्योग यामध्ये पात्र असतील. यासाठी कुठल्या पात्र संस्था आहेत, त्या पात्र संस्था आहेत जे फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया याचे उत्पादन करतात, यांच्यावर प्रक्रिया करतात किंवा त्याच्यावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग चालवतात. असे सगळे फार्मा प्रोड्युसर कंपनीज, शेतकरी गट, खाजगी उद्योग, सहकारी संस्था किंवा ग्रामीण बेरोजगार या योजनेमध्ये पात्र असतील. फळे व भाजीपाला यासारख्या नाशवंत शेतमालावर जे प्रक्रिया करणारे उद्योग आहेत त्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. यासाठीचे अर्थसहाय्य प्लांट अँड मशिनरी व आपल्या तांत्रिक व नागरी बांधकामाच्या एकूण रकमेच्या 30% आपल्याला अनुदान मिळेल. म्हणजे आपण प्लांट अँड मशिनरीची जी रक्कम झालेली आहे ती व त्या उद्योगासाठी म्हणून आवश्यक असलेले आपण जे काही बांधकाम करणार आहोत त्याची रक्कम या दोघांच्या रकमेची एकूण रकमेच्या 30% आपल्याला अनुदान मिळेल, परंतु त्याची जास्तीत जास्त रक्कम ही 50 लाखापर्यंत असेल. म्हणजे एका लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत आपल्याला अनुदान मिळू शकतं. याचे अर्थसहाय्य 2 वार्षिक समान हप्त्यामध्ये मिळेल. जेव्हा आपला उद्योग पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि सुरू होईल त्यावेळेस आपल्याला याचा पहिला हप्ता मिळेल आणि पूर्ण क्षमतेने आपला उद्योग जेव्हा आपण चालू करू त्यानंतर म्हणजे एका वर्षात आपल्याला त्याचा दुसरा हप्ता मिळेल. या 2 हप्त्यामध्ये आपल्याला हे अनुदान मिळणार आहे. याचे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या अनुदानाच्या रकमेच्या किमान 1.5 रकमेपर्यंत कर्ज काढणं आवश्यक आहे. ही यामध्ये महत्त्वाची बाब आहे की जर आपण कर्ज नाही काढलं तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आपण पण स्वतःच्या ओन फंड्समधून जर आपला उद्योग उभा करत असू तर आपण या योजनेसाठी म्हणून पात्र राहणार नाहीत. त्यासाठी म्हणून बँकेकडून कर्ज काढणं हे आवश्यक आहे. या प्रकल्प अहवालासोबत कुठली कागदपत्रं जोडावायची आहेत याची संपूर्ण माहिती खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्यासाठी म्हणून त्याची यादी मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला लाभ मिळवायचा असेल किंवा कुठलीही माहिती पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी आमच्याशी संपर्क साधू शकतात, आम्ही नक्कीच आपल्याला मदत करू. हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिलात त्यासाठी म्हणून धन्यवाद. आपल्याला ही माहिती योग्य वाटत असेल तर हे चॅनल आमचं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबा,
कारण या उद्योग व्यवसायाशी निगडीत असलेले सगळे व्हिडिओचे अलर्ट्स आपल्याला मिळतील. लाईक करा, शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये उद्योजकांची निर्मिती होईल. धन्यवाद.